नमस्कार मंडळी. काल सोमवार श्रीयुत गजानन सरांनी जो लाईव्ह घेतला त्याची काही प्रश्नोत्तरे राहिलेली होती, त्याची जबाबदारी आज ती त्यांनी माझ्यावर दिली आणि तुमच्या जेवढे काही मला प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचे मी उत्तर देण्याचा इथे पुरेपूर प्रयत्न करीत आहोत. परत यामध्ये सांगायचं असं झालंय की काल बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे ही कालच्या लाईव्हमध्येच होती. ज्यांच्या प्रश्नांची उत्तरे समजा नाही दिल्या गेली तर त्यांनी समजावायचं की आपल्याला लाईव्हमध्ये उत्तरे आहेत, ती तुम्ही लाईव्ह जर चांगला बघितला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरे तेथे सापडतील. त्यामुळे असं मानून घेऊ नये की बाबा मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. तरी आता आपण प्रश्नाला सुरुवात करतोय. पहिला प्रश्न आहे, सर मी 3x1 कपाशीची लागवड दादा लाट पद्धतीने केली आहे, 3 फुटाच्या वरील शेंडा ही काढला आहे, तरी आता झेप 15 मिली प्रतिपंप फवारले तर चालेल का? कृपा निश्चित तुम्ही करा, काय हरकत नाही आहे, झेप मारू शकता. सर मी 20:0:13 या खतासोबत NPK बूस्ट डिंचिंग केले तर चालेल का? नाही, कारण याच्यामध्ये सल्फरचा अंश आहे, NPK बूस्ट DHला तुम्हाला वेगळं टाकावं लागेल. सर कपाशी 45 दिवसाची झालेली आहे, बारीक तण आहे, कपाशी फुल पात्यावर आहे, तणनाशक कोणते वापरू जेणेकरून फुल पात्याला बाधा होणार नाही? 75 दिवसाची कपाशी झालेली आहे, तण आलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला हूड लावून पॅराकॉट डायक्लोराईड त्यामध्ये ग्रामॉक्झोन किंवा ओंडोची फवारणी करू शकता. फक्त तुम्हाला कुठल्याही हिरव्या भागावरती उडू द्यावं लागणार नाही. तूर पिकामध्ये पेरणीपासून किती दिवसापर्यंत ट्रायकोडर्माचे ड्रेंचिंग करता येते? तूर पेरल्यापासून एकतर आपण तुरीला बियाण्याला लावायला ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग दिलेलं आहे, आपला शीट ट्रीटमेंट प्रक्रिया सांगितलेली आहे, तसंच आपण ऑगस्ट महिन्यात ट्रायकोडर्माचं परत ड्रेंचिंग सांगितलेलं आहे, कारण तुरीवरती जी मर येते त्याकरता तुम्हाला ऑगस्ट महिन्यात ड्रेंचिंग म्हणजे या महिन्यात ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. जर नसेल झालं तर तुम्ही पोळ्यानंतर करू शकता. सर तुमच्या शिफारसीनुसार ओढाची एक्स्ट्राची फवारणी घ्यायची आहे, पण बदनापूर जालनामध्ये बघितले आहे, दुकानदार नाही म्हणून सांगतात, काही समजेना असे झाले. बदनापूरला जर दोन्ही दुकानामध्ये नसेल तर ऑनलाईनमध्ये तुम्ही pharmacin.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता, आपल्याला औषधं आपली घरपोच मिळू शकतील. सर दुकानदार मस्केट विसल सोबत देईनात, सल्फर असल्यामुळे मस्केटमध्ये बायोलॉजिकल घटकामुळे सोबत जमत नाही. असं काही नाही, तुम्ही मस्केटबरोबर विसल वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सर माझ्या कापसावर बोंडअळी आहे, माझ्याकडे पांडा सुपर झेप आणि रेज आहे, फवारले तर चालेल का? हा फवारा आता लगेच काढून घ्या आणि अमावस्येच्या नंतरचा फवारा तुम्हाला 1 तारखेच्या लाईव्हमध्ये सांगितला जाईल त्याप्रमाणे तुम्ही तो फवारा घ्यायला काही हरकत नाही. पाऊस शेतात खत टाकू देत नाही तर ठिबक नाही तर पिवळी होत आहे, तर फवारणीमधून कोणते खत किंवा औषध फवारावे? शेतात जर खत टाकू देत नाही पाऊस तर तुम्हाला आळवणी करता येईल, त्याच्यामध्ये 19:19 5 किलो अधिक रायझर त्याच्यामध्ये 2 लिटर हे जर टाकून तुम्ही जर ड्रेंचिंग केलं तर तुम्हाला खताची न्यूनता तिथे आलेली आहे ती भरून निघेल. सर नमस्ते, पावसामुळे तुरीचे 3 शेंडे होणे जरा कठीण होत आहे, पाऊस जास्त आहे, शेंडा खुडणी करावी की नको? शेंडा गुडणी तुम्ही जवळपास 75 ते 80 दिवसापर्यंत करू शकता, काही हरकत नाही आहे. खताचा डोस हा तुम्हाला कालच्या ह्याच्यात सांगितलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही खताचा डोस द्या, काही प्रॉब्लेम नाही. NPK बूस्ट DX कुठलंही जैविक किती दिवस काम करते असा हा प्रश्न आहे. जैविक जेव्हा जमिनीमध्ये जाते त्याचा बॅक्टेरियाचा काउंट हा वाढत जातो जवळपास 21 दिवसापर्यंत आणि नंतर मग कमी होत जातो, म्हणून आपण कमीत कमी 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याला आपण रिपीट तुम्हाला द्यायला सांगतो. ओढाची सोबत ॲसिपट घेता येईल का? काही हरकत नाही, घेऊ शकता, पांढऱ्या माशीचा कंट्रोल मिळेल आणि काही जे सकिंग पेस्ट आहेत ते सुद्धा कंट्रोल करायला होतील. रायझर या खताची आळवणी करता येत नाही, रायझर हे जे आहे ग्रॅन्युअल फॉर्ममधलं हे तुम्हाला जमिनीतच टाकावं लागेल. आळवणीसाठी तुम्हाला रायझर लिक्विड फॉर्ममध्ये येते ते तुम्ही घ्यायला पाहिजे, 1 लिटर पंपाला 100 ते 150 मिली. पातेळीचा प्रादुर्भाव आहे तरी याबाबत पातेळीसाठी तुम्हाला मार्गदर्शन म्हणजे पातेळी जी आहे ती हेलिओथिस हिरवी बोंडअळी म्हणतात ती आहे, त्याच्याकरता तुम्ही
सरेंडर अधिक पांडा सुपर जरी घेतलं तरी चालेल किंवा मस्केट अधिक पांडा सुपर घेतलं तरी चालेल. सर स्पेशल युरिया खत सोबत एन पी के बूज डी एक्स खत वापरले तर चालेल का? चालेल, काहीच हरकत नाही आहे. तुरीला पेरणीसोबत 20-20-13 खत टाकले, नंतर ट्रायकोबूज रायझर 19 केले, सतत पाऊस चालू आहे, आता कोणते खत टाकावे सर? तुरीला तशी खताची आज गरज नाही आहे, खूपच झालं टाकायची इच्छा झाली तर तुम्ही डी ए पी अर्धपोतं देऊ शकता, पण तेही पावसाचा रोष बघून. कापूस 60 दिवसाचा आहे, 3x1 अंतर आहे, खत पेरून देता येत नाही, फेकून दिल्या जमेल का? निश्चित पाऊस जर चालू असेल तर तुम्ही खत फेकून देऊ शकता, फक्त त्याच्यावरती पाऊस पाणी पडलं पाहिजे. एग्री डी ए पी 1 बॅग व पोटॅश अर्धी बॅग, मॅग्नीज 10 किलो, पी बूस्ट 500 ग्रॅम मिक्स करताला जमेल का? निश्चित जमेल, तुम्ही एकत्र करून टाकू शकता. हळद पिकाकरता अळवणीसाठी आपल्या कंपनीच्या ट्रायकोड्रमासोबत निर्मल कंपनीचे रायझोमिका चालेल का? निश्चित चालेल, घ्या, काही हरकत नाही आहे. आपले दर सोमवारी लाईव्ह पाहत राहिल्यामुळे शेतीविषयी कॉलेजमध्ये जाण्यासारखे वाटत आहे. किडीचे नियंत्रणसुद्धा मिळत उत्पादनातसुद्धा वाढ झाली आहे. मार्गदर्शन शेतकरी वर्गासाठी महत्त्वाचे आहे. धन्यवाद, आपण लाईव्ह बघत राहा आणि आपण आपलेच डॉक्टर शेतीचे आपण स्वतः व्हा, म्हणजे आपल्याला शेती ही परवडण्यासारखी होईल आणि आपण आपलं डिसिजन घेऊ शकाल. तुरीचे झाडं, काही झाडं मेले आहेत, ते उपटून पाहिले असतात, जमीन लेवलला बुडावर डाग दिसतो आहे, एलआयचा फवारा घ्यावा की ट्रेंचिंग करावं? जर जमिनी लेवलला बुडावर जा डाग दिसत असेल तर तो फायटोप्थोरा ब्लाइटचा आहे. त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं क्रिप्टॉक्स किंवा रेडोमिल गोल्ड हे खोडावरून तुम्ही मुळापर्यंत जाईल असं फवारणी करा. 55 दिवसाला पहिले खताचा डोस दिला म्हणून 0-52-34 10 किलो टाकले, रिझल्ट लवकर मिळण्यासाठी बरोबर आहे का प्लीज? आता हे तुमचं कपाशीचं दिसते, 0-52-34 10 किलो हे तुम्हाला ज्यावेळेस फुलपाती मोठ्या प्रमाणात असेल, कैरी असेल, त्यावेळेस टाकायला काही हरकत नाही. सततच्या पावसामुळे कपाशीमधील पुंजाने उचलले नाही, त्यावर ग्लायसेल ने मारले पण रिझल्ट नाही. आता ओंडो फवारले तर निंदन झालेले तण जळेल का? जे निंदून टाकलेले आहे ते फळ खूपच हिरवं असेल तरच जळेल, नाहीतर ते जळणार नाही. त्याच्या काड्यांनी जर रंग बदललेला असेल तरी ते जळणार नाही. सरळ पुंजाने उचलून घ्या आणि जर पुढे बारीक तण येत असेल तर तुम्ही ओंडो हूड लावून फवारू शकता, पण हूड लावणं गरजेचं आहे. धुळे जिल्ह्यात 23-24-25 तारखेपासून जोरदार पाऊस आहे, कापूस पिवळा आहे, नियोजन सांगा. कापूस पिवळा आहे, नियोजन कापूस पिवळा याच्याकरता सरांनी कालच्या लाईव्हमध्ये सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे जर आपण निश्चित केलं तर कापूस आपला चांगला होऊ शकतो. कालचा लाईव्ह थोडासा सविस्तर शांततेने बघा. कापूस 9-24-24 अधिक मॅग्नेशियम सल्फेट अधिक बिग बी एकत्रित करून वखरणी होत नाही म्हणून फेकून दिल्यास जमेल का? फेकून दिल्यास जमेल, पण जमिनीमध्ये ओल असणं आवश्यक आहे, कारण खतं ही पेरून कोरून आणि झाकूनच दिली गेली पाहिजे तर त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. 716 तूर डाग पडून खूप मोडत आहे, इथे तो डाग पडून जी मोडत आहे तो एकतर फायटोथोरा ब्लाइट किंवा स्टेम कॅन्कर असेल. त्याच्यासाठी आपल्याला क्रिप्टॉक्स किंवा रेडोमिल गोल्ड हे आपल्याला खोडावरती टाकावं लागेल, ते जर टाकलं तर त्याचं प्रमाण कमी होऊ शकते. मी कापसावर ओढ्याची एक्स्ट्रा फवारले आणि एकाच वेळी सर्व कीड नियंत्रण झाले, खूप सुंदर रिझल्ट आहेत. याचे थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी सर्व गायब झाले. धन्यवाद, ओढाची एक्स्ट्राचे खूप चांगले रिझल्ट आलेत, सगळे शेतकरी खूप चांगले समाधानी आहेत. ओढाची एक्स्ट्राचे जे आम्हाला फीडबॅक येत आहेत शेतकऱ्याकडनं ते खूप चांगले येत आहेत, आपण फवारले, धन्यवाद. खताचा दुसरा डोस देण्याकरता उशीर झाला, आता दोन्ही डोस एकत्र दिले तर खताचे प्रमाण जास्त काही होणार नाही. खताचा दुसरा डोस आणि तिसरा डोस एकत्र करून द्या, काही फरक पडणार नाही, कापूस तुमचा चांगला राहील. मी तुमचा 2 वर्षापासून ऑनलाईन कार्यक्रम पाहतो, यावर्षी तुमच्या शिफारसीप्रमाणे पीक व्यवस्थापन करत आहे. कधी नव्हे असे तुमचे औषध शिफारसीमुळे सुंदर रिझल्ट मिळत आहेत. धन्यवाद, आपण आमचा लाईव्ह बघता, आमचा ऐकून शेती करता, निश्चितच तुमची शेती
तुम्हाला चांगली पिको आणि तुम्ही पण दुसऱ्याला सुद्धा सांगा की आपण मी जे करतो आहे ते तुम्ही करा. तुरीला ट्रायकोबस डीची बीज प्रक्रिया व दोनदा खतामध्ये फेकलं तर फांदी मर आहे तरी फांदी. ट्रायकोबस डीएक्स जरी आपण फेकलं असेल, इथे लिहिलेलं आहे बीज प्रक्रिया केली आणि दोनदा खतात फेकलंय, फेकताना तुरीच्या मुळाच्या जवळ जर ट्रायकोबस जर पडलं असेल तर फांदी मरचं प्रमाण कमी येईल आणि जर फांदी मर दिसत असेल तर निश्चित तिथे तुम्ही काहीही वेळ न दवडता तिथे तुम्ही क्रिप्टॉस किंवा रेडोमिलचं फांदीवरून तुम्ही औषध फवारणी करा. 6 जूनची कपाशीची लागवड आहे. 3 एकर शेत, पहिला खताचा डोस 3 पोते व 2 पोती युरिया दिला. आता दुसरा डोस कोणता द्यायचा ते सांगा. कालच्या लाईव्हमध्ये सरांनी डोस दिलेला आहे. तुम्ही खताचा डोस हाही रिपीट केला तरी चालेल. याच्यामध्ये सल्फरची नितांत गरज आहे आणि त्याच्याकरता रायझरसुद्धा वापरावा लागेल. फवारणीसाठी वेगवेगळ्या निविष्ठाचा वापर करतो, त्यासाठी पाण्याचा पी एच किती असावा. पाण्याचा पी एच हा केव्हाही 7.5 ते 8 मधात पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर आपल्याला काही अंशी काही कीटकनाशकाचे रिझल्ट्स मिळायला त्रास होतो. कुठलंही हा प्रश्न खूप चांगला आहे. सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, फवारणी करताना पाणी स्वच्छ पाहिजे, गढूळ पाणी नको, त्यातल्या त्यात बोरचं पाणी नको. विहिरीचं पाणी घेऊ शकता. पाण्याचा पी एच जर त्याच्या वर असेल तर त्याच्यामध्ये 4 ते 5 200 लिटर पाण्यामध्ये 4 ते 5 पाण्या लिंबाचा रस जर टाकला तर पाण्याचा पी एच नॉर्मल होतो. जर लिंब नाही मिळाले तर सायट्रिक ॲसिड 200 लिटरला 100 ग्रॅम टाकले तरी पी एच नॉर्मल होतो. तसा पी एच नॉर्मल करून घ्या आणि फवारणी घ्या, रिझल्ट तुम्हाला मिळतील. सरकारकडून नॅनो डी ए पी मोफत वाटप सुरू आहे, तर या बॉटलच्या पिकांना काय फायदा होईल की नाही आणि सरकारकडून शेतकऱ्यांना ही सवय लावण्यात येत आहे याचा शेतीला काय फायदा. नॅनो डी ए पी किंवा नॅनो युरिया हे तुम्ही फक्त फवारणीत वापरू शकता, याला जमिनीतून देऊ शकत नाही. याचे रिझल्ट निश्चितच चांगले येतील. काही लोकांनी घेतलेलेच आहे. जर मिळालं असेल तर त्या त्या वेळेला ज्या वेळेस पिकाला डी ए पीची गरज असते त्या त्या वेळेला याची जर फवारणी घेतली तर निश्चित तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. सोयाबीनवर येलो मोझॅक आहे, तर मी 8 दिवस झाडं उपटून टाकली तरी आता मी तुम्ही शिफारस जी केली ती औषधे मारणार आहे, पण शेजारच्या शेतातील पांढरी माशी येईल का ते सांगा. जर आपण ओढाची एक्स्ट्रा जर मारलं आणि माशी आली तर ती माशी जर ओढाची एक्स्ट्राचे जर त्याच्यावरती अवशेष असेल तर ती माशी तिथे तुम्हाला त्रास देणार नाही. बूस्टर 88 सहित 2 बॅग आहेत, 4 फूट वाढली पण शेंगा खूप आहेत. भावाने राहू दे विकू नको, खूप छान. हे काहीतरी प्रश्नामध्ये गडबड आहे. शेतकरी आतापासून म्हणतात बियाणे आमच्यासाठी 80 रुपये भावाने त्या विकू नका. कसं आहे, हे संशोधित बियाणं आहे. संशोधित बियाण्यामध्ये तुम्ही जर हेच बियाणं जर वापरलं तर निश्चितच याचं अनुवंशिकता तशी राहील की नाही राहील हे सांगता येत नाही. त्याकरता न विकलेलं बरं राहील. स्वतः वापरून बघा, खात्री करा, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं ठरवा. पण संशोधित बियाणं तुम्हाला दरवर्षी हे कंपनीकडनंच घेतलेलं बरं राहील. शेतात 15 दिवसापूर्वी सोयाबीन लक्षणे झाडावर दिसत आहेत. झाडे उपटली नाही, आजही ती झाडे रोगग्रस्त आहेत. सोयाबीन प्लॉटवर वाढ झाली नाही, पुन्हा वाढेल का. माऊस 162 जर वाढलं नसेल आणि सोयाबीन जर तुमचं आता शेवटच्या क्षणावर असेल तर मला वाटत नाही की ते वाढेल, आणि वाढलं तरी काही फार मोठं नुकसान होणार नाही कारण शेंगा ह्या भरणीला लागलेल्या आहेत. तुरीवर कटिंग करून ब्ल्यू कॉपर मेटलायझिंग मँगोझेब सोबत मॅग्नेशियम सल्फेट चालेल का. आता याच्यामध्ये कसं होतं, तुम्ही काय केलं, कटिंगनंतर आम्ही तुम्हाला ब्ल्यू कार्ड किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड सांगतो आणि मॅग्नेशियम सल्फेट जर पिवळी पडली असेल तर. आता तुम्ही म्हणताय की मी ब्ल्यू कॉपर मेटलॅक्झिल मँगोझेब टाकतो, असं नाही. एकच कुठलं तरी टाका, ब्ल्यू कॉपर टाका किंवा मेटलॅक्झिल मँगोझेब टाका. सोयाबीनमध्ये काही झाडांना फुलं शेंगा काहीच नाही सर, हे कसे काय कोणत्या रोगाचे लक्षण आहे.
फुलं शेंगा काहीच नाही, त्या शेंगा फुलं येऊन गेले असतील, फुलं झडून गेले असतील, आपलं लक्ष नाही. मध्ये सारखा पाऊस होता, सोयाबीनला दुबार शेंग येणं थोडीशी कठीण जाते, तरी आपण झेप 15 ठिकाणी 20 मिली वापरून बघा, तुम्हाला काही त्याच्यात फायदा होतो का ते आम्हाला तुम्ही सांगा. तूर पतली आहे, कोणती फवारणी घ्यावी? तूर पातळ आहे ती वाढेल त्याचे बरोबर आम्ही सांगितलेल्याप्रमाणे त्याचं नियोजन करा. शेंडा खुडा, खतं द्या आणि निश्चितच फांद्या केल्यानंतर तुम्हाला तूर ही पतली सापडणार नाही. ट्रायकोबुश डीएस टाकले तरी चारकोल दिसतो, फक्त 2 ठिकाणी आहे, काय उपाय करावे? वर्धा जिल्हा वर्धा. ट्रायकोबुश डीएस चारकोल दिस, चारकोल ड्रॉटला आता माझा तरी असं मत आहे की सोयाबीन एवढा लेट झालेला आहे, काढणीच्या जवळजवळ आलेलं आहे. चारकोल ड्रॉटचं जे काही तुम्ही ट्रायकोबुश टाकलं आहे त्याची तुम्हाला फायदा झालेलाच आहे. आता जर दिसत आहे तर मला वाटत नाही की त्याला चांगला फायदा होईल, तरी पण तुम्ही चांगलं ड्रेन स्प्रे जर ट्रायकोबुशचा करू शकत असाल तर काही अंशी तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकेल, पण ते तुम्हाला सांगता येत नाही की किती फायदा होईल. म्हणून कापसामध्ये खत न देता नुसता युरिया आणि DAP फवारणी दिलं तर चालेल का तिसरा खताचा डोस? नाही, तुम्हाला वर खत हे द्यायलाच गेलं पाहिजे. तुम्ही डोस थोडासा कमी करा, परत त्याला राहिलेला पुढच्या ह्याच्यात द्या आणि वरून स्प्रेमध्ये फक्त हे पूरक अन्नासारखं असतं, युरिया किंवा DAP पाणी तुम्ही म्हणता द्यायचं फवारणीतून. DAP पाणी फवारणी करताना सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला खूप भिजत घालावं लागेल आणि त्याची वरची फक्त निवळी घ्यावी लागेल आणि पण ते किती दिवस काम करेल हे तिथे सांगता येणार नाही. NPK बुश DX ट्रायकोडर्मा DX 19:19 युमीची एकत्र इंजिन तुम्हाला चालते का? निश्चित चालते, निश्चित करा, काय हरकत नाही. पारंपरिक पीक पद्धत सांगते की शेतीची खोल नांगरट काढा, किडीचा बंदोबस्त होईल. पण शून्य मशागत तंत्र सांगते की जमिनीची नांगरट करू नका, नांगरणीमुळे सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात, त्यावर तुमचे मत काय आहे? हा जो थोडासा गंभीर प्रश्न आहे, पारंपरिक शेतीमध्ये आपण निश्चितच दर 3 वर्षाला नांगरटी करत होतो, दरवर्षी करत नव्हतो, हे तर म्हणजे मी माझ्या घरीसुद्धा पाहिलेलं आहे, वडील तेच करायचे. पण झिरो पद्धत, शून्य मशागत जर केली तर शेतामध्ये तुम्हाला आहे त्या पिकाची मुळं वाढायला त्रास होईल, तणाचा खूप मोठा त्रास होईल, तणाने एक प्रकारची चादर छादल्या जाईल, वेळपर्यंत पाणीसुद्धा मुरणार नाही, खतंसुद्धा जाणार नाही, त्यामुळे काहीतरी तुम्हाला मशागत करणं हे गरजेची आहे. कापूस पिकाला जास्त फुटवे कापसाची वाढ करण्याकरता टॉपअप अधिक 12:61:0 तुम्ही फवारणी घेऊ शकता आणि जमिनीमधून टॉपअप 1 लिटर अधिक 12:61:0 5 किलो जर सोडलं, ड्रेंचिंग केलं तरी तुम्हाला फांद्या चांगल्या फुटायला मिळतील. सर, पोळ्याच्या 2 दिवस अगोदर फवारणी केली तर चालेल का? 2 दिवस आधी फवारणी करून तुम्हाला फायदा होणार नाही, कारण फुलपाखरू जे आहेत, अळ्यांचे पतंग जे आहेत, हे अमावस्येच्या दिवशीच अंडी घालायला सुरुवात करतात. आधी मारून त्या औषधाचा अंश किती दिवस राहील हे सांगता येत नाही. अंडी घातल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर अंडीतून अळी बाहेर पडते आणि त्याच वेळेस तो अंडे मरायला लागतात, त्यामुळे आधी फवारणी केल्यापेक्षा आपण नंतर फवारणी केलेली ही फायद्याची राहील. मी तुरीला मागच्या महिन्यात ट्रायकोबुश DX NPK बुश DX व रायझर ड्रेंचिंग केली होती, या महिन्यात दुसरी ड्रेंचिंग करायची आहे, तरी ती मागील महिन्यासारखीच करावी का? एकदम तुम्ही ड्रेंचिंग करू नका. ट्रायकोबुश DX तुम्ही मागच्या महिन्यात केलं होतं, ट्रायकोबुश DX तुम्ही आता करू शकता. त्याच्यामध्ये P आणि K घेऊ शकता, PBDX आणि KLFDX. रायझर टाकायची गरज नाही. जय गजानन माऊली, नमस्कार सर. जय गजानन माऊली, मी 83-35 व 77-77 या वनाची लागवड केली. पांढऱ्या माशीचे खूप प्रमाण दिसत आहे. आपण पटियाला पॅक हे कीटकनाशक घेतले, 15 लिटर पाण्यात 30 मिली, 6 दिवस झाले परत माशी दिसते आहे. 15,000 PPM निमारची फवारणी मारली. आधी निमारची फवारणी मारून तुम्ही ओढाची एक्स्ट्रा मारा, पांढरी माशी तुम्हाला तिथे दिसणार नाही. सोयाबीनमध्ये शेंगा आहेत, फुलोरा चांगला येण्यासाठी आता झेप मारले तर चालेल का? निश्चित, फुलोरा येण्यासाठी झेप
पाहिजे तेवढा चांगला फायदा होणार नाही, पण इथे जर तुम्ही भरारी मारलं तर शेंग भरायला चांगली मदत होईल. फळफांदीच्या खालून गळफांद्या निघत आहे तरी नत्र जास्त झाले असेल का? फळफांदीच्या खालून गळफांद्या निघत असेल तर त्यांचे तुम्ही शेंडे मारा, आणि तिथे जर निश्चित नत्राचं प्रमाण जास्त झालं असेल तर ती फांदी निघेल, शेंडा मारला तर फायदा होईल. सर, माझ्या सोयाबीनमध्ये पांढरी माशी आहे, शेंगामध्ये छिद्र झाली आहेत पण अळी दिसत नाही, अळी येऊन गेली असेल. त्याला विटारा प्लस अधिक ओढाची एक्स्ट्रा याचा जर स्प्रे घेतला तर अळीचा बंदोबस्त होईल आणि पांढरी माशीचा सुद्धा पूर्णपणे नायनाट होईल. ओढाची एक्स्ट्रा व विटारा याच्यासोबत पांढरा सुपर घेतले नाही, अळ्या मरतील की नाही, अळ्या सर्व प्रकारच्या पांढरा सुपरचा पुन्हा फवारा घ्यावा. याच्याबरोबर पांढरा सुपर घेतले तरी चालेल, पण जर काम याच्यासोबत होत असेल तर पांढरा सुपर घ्यायची गरज नाही. जर तुम्हाला अळीचं प्रमाण जास्त असेल, कारण पांढरा सुपरमध्ये धुरीजन्य गॅस आहे, त्याच्यामुळे पांढरा सुपरनी तुम्हाला अळ्या लवकर कंट्रोल मिळतील. कापूस तणनाशकाचा वापर पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी बेस्ट स्टिकर काम करते का? जर जोराचा पाऊस असेल तर कुठलंच स्टिकर काम करणार नाही, हे निश्चित आहे. झिमझिम पाऊस असेल तर काम करेल. कापूस लावणी करताना एकरी 10 किलो रायझर जी वापरले होत आहे. पाऊस सतत 2.5 महिन्यापासून सुरू आहे. पुन्हा रायझर तुम्हाला रायझरचं परत एक अप्लिकेशन करावं लागेल पुढच्या डोससोबत, काही हरकत नाही. बूस्टर 716 तूर 2 वेळा खुडणी केली, वाढ खूप कमी आहे. टॉपअप आणि 19 सल्फाबूस चालेल का? निश्चित चालेल, काही हरकत नाही, घेऊन टाका. ड्रेंचिंग करताना झाडाजवळ तण असेल तर तणाला पण रिझल्ट मिळतो का? तणाला पाहिजे तेवढा मिळत नाही आहे, कारण तणाची मुळं ही फार कमी असतात, त्यामुळे ती पाहिजे तेवढी घेत नाहीत. घेतलं तरी तुम्हाला ते काढावं लागेल, काहीतरी अंशी ते रिझल्ट घेतील. अद्रकासाठी सुडो बॅसिलस अमावश्या आधी किती दिवस द्यावे, अमावश्यानंतर कधी द्यावे, यात रायझर वापरावे का? अद्रकासाठी सुडो आणि बॅसिलस हे अमावश्याला वापरायला काही हरकत नाही आहे. आधी 1 दिवस आधी दिलं काय, नंतर 2 दिवसांनी दिलं तर चालेल. याच्यामध्ये तुम्ही रायझर घेऊ शकता. फूल किडे जास्त प्रमाणात आहे, फवारणी मार्गदर्शन करा. आपलाच विद्यार्थी युवक शेतकरी लाड सांगे. फूल किडे जर जास्त असेल तर तुम्ही कराटे अधिक क्युराक्रॉन त्याच्यामध्ये सल्फाबूस घ्या, तुम्हाला फुलकिड्याचा त्रास कमी होऊ शकतो. किंवा रेज अधिक सल्फाबूस घ्या, तुम्हाला त्रास कमी होऊ शकतो. अद्रकासाठी ड्रीपमधून खते देणे शक्य नाही, पाऊस पडल्यामुळे पाणी देता येत नाही. आळवणी करा, काही हरकत नाही आहे. ड्रीपमधून खतं देता येत नाही तर आळवणीसुद्धा शक्य होणार नाही, पण आळवणी करू शकता थोडासा वापसा आल्यानंतर. तर आळवणी करताना जास्त पाण्याचा वापर करू नका. तूर 711 आणि गोदावरी दोन्ही शेंडे खुडणी झाली, 75 दिवस झाली. शेंडे खुडावे की नाही? आताच्या वातावरणात जास्त फुटवे येण्यासाठी जर शेंडे खुडायला जमत नसेल तर थांबून जा. त्याच्याकरता तुम्ही झेप किंवा प्रोपिको जरी वापरलं तरी तुम्हाला मागे जिथे कुठे शेंडे मिळायचे राहिलेले यायचे असतील, फुटवा व्हायचं असेल तर फुटवा होईल. याच्यावरती फक्त तुम्ही कुठलाही ग्रोथ रिटार्डरचा वापर करू नका, नाहीतर दोन्ही याच्यातलं अंतर जास्त कमी होईल आणि तूर तुम्हाला झरगटल्यासारखी वाढेल. माझी कपाशी 75 दिवसाची आहे, 2 दिवसापासून खूप पाऊस होता. आज शेतात पाहिले तर अनियमित पॅटर्नमध्ये काही झाडे जागेवर सुकून चालली आहे, कोणता रोग? याच्यामध्ये एकच आहे की जी झाडे सुकून चालली असतील त्याच्याभोवती चारी बाजूनी काड्यांनी छिद्र करा आणि ब्लू कार्ड अधिक कवच याचं ड्रेंचिंग करा. त्याच्यासोबत रायझर टाकलं तर जास्त फायदा होईल. सर, कापूस 65 दिवसाचा आहे, अगोदर उलाला टॉपअप टाकलं, आता चौथी फवारणी घ्यायची आहे. कुठं कुठं पांढरी माशीवर थ्रिप्स आहे, कोणती फवारणी घ्या? पांढरी माशी जर असेल तर सरळ ओढाची एक्स्ट्रा घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही थ्रिप्स करता डिझायर टाकू शकता किंवा रेज टाकू शकता. अमावशीनंतरच्या फवारणीमध्ये प्लॅनोफिक्स मिक्स केले तर चालेल का? सहसा प्लॅनोफिक्स हे एकटं मारलेलं चालेल. अमावशीनंतरच्या फवारणीमध्ये जर पाते गळ चालू झाली असेल तर प्लॅनोफिक्सचा पाहिजे तेवढा फायदा होणार नाही, पाते गळीच्या आधी मारलं तर फायदा होऊ शकतो. कापूस वाढ खूप होत आहे पण पाती लागत नाही, टिकत नाही. वाढ खूप होत आहे, वाढ ठोकायचे तर शेंडे खुडणी करा,
वाट जाग्यावर थोडीशी थांबल्यासारखी वाटेल आणि त्यानंतर तुम्हाला मागे त्याला फांद्या फुटायला सुरुवात होईल आणि त्या फांद्यांना तुम्हाला फुलपाती दिसायला सुरुवात होईल. क्रीप जास्त प्रमाणात वर सांगितलेल्या त्याप्रमाणे फवारणी घ्या. एकदा सर्व शेतातले येलो मोजाचे झाडे पूर्णपूर्ण नष्ट केले तरी कुठे कुठे दिसत आहे, झाडे उपटावं लागेल का, पूर्ण बारीक शेंगा वर आहेत. जर आता जर शेंग धरली असेल आणि जर त्याचा प्रादुर्भाव जर कमी असेल, राहिलेली झाडं न उपटलेली बरी, कारण काय तुम्ही उपटत जाणार आणि झाडं तिथेच टाकत जाणार त्याचा प्रसार तसा होतोच, त्यामुळे उपटायची आणि झाड शेताच्या बाहेर नेऊन फेकलेली चालेल. आता माझं असं मत आहे की न उपटलेली चालेल. मागच्या सोयाबीन फवारणीमध्ये सिंजो अधिक पटियाला पॅक अधिक विसल अधिक बुशबोर अधिक भरारी घेतले होते. आता सोयाबीन 70% शेंगामध्ये आता कोणती फवारणी घेऊ? तुम्हाला 70% शेंगामध्ये आहे. आता तुम्ही बिग बीचा जरी फवारा घेतला तर शेंग चांगली भरून येईल. बुस्टर 777-77 तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3 फवारण्या आतापर्यंत घेतल्या. 65 दिवसाचे सोयाबीन आहे. आता यापुढे काय फवारण्याची गरज आहे का? तुम्हाला कालच्या लाईव्हमध्ये सरांनी फवारणी सांगितलेली आहे, त्याप्रमाणे पुढची फवारणी घ्यायला काही हरकत नाही. पावसामुळे कपाशीची वाढ फक्त हितभर आहे, वाढणार की नाही याची फवारणी सांगा. फक्त हितभर आहे. जर 75 दिवसात कापूस किती दिवसाचा झाला, जर कापूस जर हा जर जास्त 50-60 दिवसाच्या वर गेला असेल तर मला वाटत नाही की त्याच्यासाठी तुम्ही खर्च करावा. न केलेला भरा तुम्ही पुढचं पीक त्याच्यामध्ये कुठलाही हरभरा वगैरे पेरू शकता. सर मी 6 एकर कपाशी दादा लाड पद्धतीने केलेली आहे, 62 दिवसाची असून आतापर्यंत खत दिले नव्हते. आता तुम्ही निश्चित खत द्या. काल सरांनी काल खताचा डोस सांगितलेला आहे, त्याप्रमाणे खताचं नियोजन करू शकता. मी कपाशीला झेप आणि रायबा पण वेगवेगळे फवारले पण पात्याची संख्या खूप आहे, कमी आहे. पी बुश डीएक्स आणि केलिफ डीएक्स डेन्सिंग केले सर, पण पात्याची संख्या खूप कमी आहे. पात्याच्या संख्या कमी आहे हे तुम्ही इथं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही शेंडे पण झेप पण मारलेलं आहे. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की शेंडा जर वाढत असेल तर शेंडा तुम्ही कट करा आणि प्रोपिकोची 1 लिटरला 1 ml फवारणी घ्या. तुम्हाला माझ्या या प्रयोगामुळे निश्चितच पात्याची संख्या तिथे वाढलेली सापडेल. आश्रय सोयाबीन 7 एकर पेरणी केली, पूर्ण 20 एकर पेरणी करायला पाहिजे होती. धन्यवाद. तुम्हाला निश्चितच आश्रयाबाबतीत चांगली सिंपथी वाटते आहे आणि पीक पण तुमचं चांगलं आहे. पुढच्या वर्षी निश्चित मी जास्त आश्रयच लावेल असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद. सर सोयाबीन खूप वाढलेला आहे, कमरा इतका झालेला आहे, त्याच्यात आता काय करावे? काय करू शकता? फुलं असतील आहे तेवढ्या फुलाला शेंगा धरतील ते घ्या. कापसाला आता येणाऱ्या अमावश्येनंतरची फवारणी सांगा. तुम्हाला कालच्या याच्यात सुद्धा सरांनी अमावश्येनंतरची फवारणी सांगितलेली आहे, तसंच पुढच्या लाईव्हमध्ये सुद्धा तुम्हाला ती फवारणी सांगितल्या जाईल. बोरॉन बुरशीनाशकासोबत विद्राव्य खत फवारले तर चालेल का? चालेल, काही हरकत नाही. वरील पांढऱ्या माशीसाठी जालिम उपाय सांगा. जालिम उपाय म्हणजे एकच आहे, ओढाची एक्स्ट्राची फवारणी घ्या. पांढरी माशी, अंडी, पिल्ल आणि प्रौढ ह्या तिन्हीही अवस्था चांगल्या प्रकारे कंट्रोल देईल. याच्या व्यतिरिक्त अजून दुसरी सुद्धा किडीचा बंदोबस्त मिळेल. सर DAP किंवा 10-26-26 विरघळवून घालून ड्रीपने सोडू शकतो का? थोडंसं कठीण आहे, कारण 10-26-26 हे 100% पाण्यात विरघळत नाही. DAP फक्त हे 50% विरघळते. जर ड्रीपनी द्यायचं असेल तर त्याच्यातला फॉस्फेट आणि पोटॅश हा किती दिवसांनी लागेल हे सांगू शकत नाही. फक्त तुम्हाला त्याची निवळी घ्यावी लागेल. त्या निवळीतसुद्धा तुम्हाला ड्रीपमध्ये परेशानी येईल, त्याच्यापेक्षा नाही केलेलं फायद्याचं राहील. वॉटर सोलार सोबत NPK डिक सोडणं ती सोडता येते, कारण वॉटर सोल्युबल जे टाकता तुम्ही खतं ती फक्त सल्फरयुक्त नको आहेत आपल्याला, किंवा कॉपरयुक्त नको आहेत, त्याच्याबरोबर तुम्ही NPK DX सोडू शकता. 3 दिवसापूर्वी पटियाला पॅक रायबा परिस्पर्श बेस्ट स्टिकर याची फवारणी केली. 10-15 मिनिटांनी
पाहिल्यावर पांढरी माशी तुळतुळे दिसली, आता लगेच दुसरी पॉट. तुम्ही कुठल्याही औषधाचे रिझल्ट असे तुरंतदान महापूर कधी मिळत नसतात, त्याला एक वेटिंग पिरियड असतो. औषध पिकांवरती पडलं, उडत्या माशा ह्या निश्चित कमी झालेल्या असेल, पण अंडी आणि पिल्ले कमी व्हायला तुम्हाला 24 तासाचा अवधी द्यावा लागतो. फक्त क्विक नॉकडाऊन इफेक्टमध्ये दोनच औषधं आहेत आता, एक परत होतं ते आता राहिलेलं नाही आहे, ते म्हणजे पांडा सुपर आहे आणि दुसरं आहे क्विनॉल्फॉस. हे क्विक नॉकडाऊन इफेक्ट म्हणजे तरी किती वेळ घेतात, हे 15 ते 20 मिनटं घेतात. म्हणून तुम्ही हे मारल्या म्हणून ते 5 ते किती म्हणताय तुम्ही 15 ते 20 मिनटांनी, एवढा तुम्हाला दुसऱ्या दिवशी शेतात जा तुम्हाला निश्चित कमी झालेली सापडेल. पण कमी किती झाली हे पाहण्याकरता तुम्हाला आधी किती होतं पिकावरती प्रादुर्भाव तो बघायचा, आणि नंतर किती कमी झाला हे तुम्ही नंतर बघायचं आहे. सर, तूर वाढ कमी आहे. वाढीसाठी फुष्टवे जास्त येण्यासाठी आवश्यक फवारणी घ्या कोणती घ्यावी? यापूर्वी 6-19 टॉपअप अशी फवारणी केली होती, पण तुरीची वाढ झाली नाही. तुरीची वाढ ही आता फांद्या घेऊन होणं गरजेची आहे. निव्वळ तुरीच्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी पाऊस उघडा पडेल, वापसा येईल, त्यावेळेस जर तुम्ही तुरीच्या तासाला बाजूला 10-26-26 खताची जर पेरणी केली किंवा 19-19 अधिक टॉपअप अधिक रायझरचं जर ड्रेंचिंग केलं, तर निश्चित वाढ तुम्हाला चांगली मिळू शकेल. सोयाबीनवर येथून पुढे बुरशीनाशक मारल्याने सोयाबीनचा पाला दीर्घकाळ हिरवा राहून शेंग फुगवण्यावर वाईट परिणाम होतो, हे खरे आहे का? चूक आहे, होत नाही. उलट, जेवढा पाला हिरवा राहील तेवढी शेंग जास्त लवकर भरेल, चांगली भरेल. 5 दिवसापूर्वी तुरीची शेंडे छाटणी केली, परंतु त्यावर रोज पाऊस येत आहे, त्यावर कोणत्या बुरशीनाशक? त्यावर सरळ आहे, तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड ब्लू कार्ड घ्या किंवा व्हिसल घ्या, काही प्रॉब्लेम येणार नाही. सर, ट्रायकोबूस सोबत 19-19 अधिक ह्युमिक टाकले तर चालेल का? काहीच हरकत नाही आहे, ट्रायकोबूस DX अधिक 19-19 अधिक रायझरजीचं तुम्ही खत टाकू शकता. हरभरा पेरणी कधी करावी? धाराशिव जिल्हा हरभरा पेरणी ही तुम्ही पुढच्या महिन्याच्या शेवटी करू शकता. आता इथे सर नेहमी सांगतात की फवारणी करताना तुम्हाला सुरक्षितता बाळगली पाहिजे. काही ठिकाणी काय होतं, आम्ही रोजच फवारणी करतो, आम्हाला काय होतं काय नाही, पण झालं तर काही कोणी जवळ येत नाही. आता इथे एक प्रॉडक्ट शेतकऱ्याच्या डोळ्यात गेलेला आहे, डोळ्याची आग होते, त्यांनी निश्चितच डॉक्टरकडे जावं आणि तपासणी करून डॉक्टरकडून औषधे घ्यावीत. आणि थोडंसं फवारणी करताना डोळ्याला जर आपण फवारणीचा चष्मा येतो तो जर लावला, त्याच्यानंतर हातात जर सॉक्स घेतले आणि पूर्ण जर फवारणीचा ड्रेस घातला तर अतिउत्तम राहील. गोगलगायचा प्रादुर्भाव दिसत आहे, सोयाबीनचे काही नुकसान होईल का? 4थी फवारणी आजच झाली, सिंजो पट्याला. गोगलगायसाठी आपल्याला ती जर वर चढली झाडावरती तरच ती खाईल, जमिनीवर असेल तर ती एवढी त्रास देणार नाही, कारण खोड आता जी आहे ती थोडीशी कडक झालेली आहे, तिला थोडंसं नरम लागतं आणि गोगलगाय मरायला थोडीशी कठीण आहे. 7 दिवस होऊन झाले कपाशीला जास्त वाढली नाही, तरी गळफांदी कापावी का? गळफांदी कापल्यानंतर निश्चित फायदा होईल, काही हरकत नाही आहे. गळफांदी काढा म्हणजे फळफांद्यामध्ये तुम्हाला वाढ होईल आणि तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ झालेली सापडेल. कपाशीचे पाने उलटे होत आहेत, आपल्या कोणत्याही रिप्लाय नाही आपल्याकडून. कपाशीची पानं ही उलटी होत आहेत, कशामुळे होत आहेत? कपाशीची पानं जी उलटी होत आहेत, एक तर पानावरती पोटॅश आणि मॅग्नेशियमची डिफिशियन्सी येते तेव्हा पान उलटं होते. दुसरं, जर तुडतुड्याचा जर अटॅक असेल तर पानं ही खालच्या बाजूने वळतात. तिसरं, जर कोळीचा अटॅक असेल तरी पानं खालच्या बाजूने वळतात. आता याच्याकरता आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य आणि काही कीटकनाशकं, जर कोळीचा अटॅक असेल तर तुम्हाला ओमाईट आहे, मॅजिस्टर आहे किंवा सल्फा बूस्ट आहे, याची फवारणी घ्यायला पाहिजे. तुडतुडा जर हिरवा असेल तर सोबत तुम्ही रेस बरोबर हे फवारलं तरी चालेल, किंवा रेस बरोबर आपण
सल्फाबुलेट घेतलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये परिस्पर्श टाका, तुमचा हा प्रॉब्लेम तुमचा बऱ्यापैकी कमी होईल. आता सोयाबीनचा भाव काय राहील ह्याचे आपल्या हातात काही नसतं, ज्यावेळेस जे मार्केट रेट असतील तेच तुम्हाला मिळतील. खूप पाऊस आणि हवा होती त्यामुळे कपाशीची झाडे खाली पडली, काय करावे? अमरावती जिल्ह्यातून आपण, जर पाऊस खूप होता झाडं जर कलंडली असतील तर त्याला सरळ करून दाबा, आणि जर आपल्याकडे काड्या जर मिळत असतील बाबळीच्या लिंबाच्या त्या काडींनी थोडासा त्याला आधार द्या, तुम्हाला 8 ते 10 दिवसात झाडं ही सरळ झालेली सापडतील. ओढाची मस्केट झेप बोरांची फवारणी करून 4 दिवस झाले, थ्रिप्स कमी झाला नाही, पातेगळ होत आहे. थ्रिप्स किती टक्के मेला हे जर तुम्ही मला सांगू शकत असाल तर निश्चित तुम्हाला थ्रिप्स ही असंख्य आहे. तुम्ही शेतात गेल्यानंतर फोनवरती पान झटका, तुम्हाला शेकड्याने थ्रिप्स सापडतील. आणि थ्रिप्स जर कमी करायचा असेल तर कराटे अधिक क्युराक्रॉन अधिक सल्फाबुशची फवारणी घ्या, तुम्हाला थ्रिप्स आहे तो 60 ते 70% कमी झालेला सापडेल. आश्रय 77 77 एक नंबर आहे, धन्यवाद. बाकीच्या व्हेरायटीपेक्षा खूप चांगली आहे, धन्यवाद. अमावश्या आधी फवारणी केले तर चालेल का? माझं मत आहे अमावश्याच्या आधी केल्यापेक्षा अमावश्याच्या नंतरची फवारणी ही केव्हाही तुम्हाला फायद्याची ठरेल. सरेंडर ओढाची सल्फर जे परिस्पर्श घ्यावे का? निश्चित काही हरकत नाही, घेऊ शकता. कपाशीची पाने हा तर प्रश्न सांगितलेला आहे, फोटो पाठवले होते रिप्लाय दिला नाही, मी आता रिप्लाय सांगितलेला आहे की कसं कशा कशामुळे होतात. दादा लाड पद्धतीने 2 एकर कापूस केला आहे 2x1 पातेगळ खूप होत आहे. पातेगळ जर खूप होते तर पातेगळ कशाने होत आहे ते बघा. जर पातेगळीला थांबवायचं असेल तर तुम्हाला न्यूट्रिशन मॅनेजमेंट चांगलं करावं लागेल आणि एखादा संजोग घ्यावा लागेल. संजोगामध्ये प्लॅनोफिक्स पंपाला 3 मिलीच घ्यावं लागेल आणि पातं जर पाहिजे असेल तर तुम्हाला झेपचा फवारा करणं गरजेचं आहे. माझ्या शेतात हुमणी अळी आहे, खूप नुकसान झाले, तरी उपाय सांगा. सुदर्शन पवार खंडाळा मकरदाज. जर हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर आपल्याला एक जैविक आणि एक रासायनिक असे 2 औषधं आहेत. आताच्या याला तुम्हाला पांडा सुपर 1.5 ते 2 लिटर अधिक रियांस 500 मिली तुम्हाला जिथे हुमणी लागली त्याच्या पुढे पुढे सोडत जा. सायंकाळची सोडल्यास तुम्हाला त्याचा निश्चित चांगला फायदा मिळेल. किंवा आपल्या भागात जर बॅसियाना बिवेरी आणि मेटारायझन जर मिळत असेल जैविक तर याचं तुम्ही द्रावण तयार करा आणि ते सोडा. पण बॅसियाना बिवेरी आणि मेटारायझन हे फक्त चांगल्या कंपनीचीच मिळाली तरच ती घ्या, नाहीतर नाही. आश्रय 1 नंबर व्हरायटी आहे, धन्यवाद. मिरचीची झाडे पिवळे पडून पाने गळत आहे, झाडे मरण्याच्या अवस्थेत आहे. पानं पिवळी पण पाऊस जास्त झाला असला पाहिजे, निश्चितच सांगतो. पानं जेव्हा पिवळी पडत आहेत किंवा त्याच्यावरती पावडरी मिल्ड्यू आला असेल याच्यासाठी आपल्याला एक आळवणी करावं लागेल. त्या आळवणीमध्ये रियांस रायझर टॉपअप आणि पिक्सल ही जर 4 औषधं घेतली आणि याची आळवणी केली तर झाडं तुमची वाचू शकतील. मी तुमच्या मार्गदर्शनानुसार दादालाड पद्धतीने कपाशी केली, योग्य वेळी गळफांद्या तोडल्या पण मुलाच्या ऑपरेशनमुळे शेंडे खुटणी झाली नाही. आता कपाशी 4 फुटा, आता तुम्ही शेंडे खुडू शकता, काही हरकत नाही आहे. शेंडा किती फुटावर खुडायचा? 4 बोटं लावायचे आणि तिथे खुडायचं. पावडर येण्यासाठी उपाय, बोरॉनचा फवारा घ्या, झिंक अधिक बोरॉन त्यांनी पावडर येईल. ट्रायकोबुश डीएक्स अधिक 20 20 0 1 नाही, एकत्र चालणार नाही कारण 13 त्याच्यात सल्फर आहे. कापसाला झेप अधिक परिस्वेदामिझम बेस्टिकाची फवारणी केली, आता परिस 12 61 0 आहे पण मिक्स केलं नाही, याच्यासोबत 12 61 0 चालेल का? याच्यासोबत चाललं असतं, आता तुम्ही वेगळं मारला तर काही हरकत नाही.
माझी जूनची सोयाबीन पेरणी आहे. मी ट्रायकोडर्माचा वापर जुलैच्या शेवटी केला आहे. आणखीन एक वेळा करावा लागेल का प्लीज? जर तुम्हाला तिथे मुळकूज किंवा चारकोल रॉड असं कुठेतरी दिसत असेल आणि सोयाबीनमध्ये फवारणी करताना एकतर रेतीमध्ये मिसळून जमिनीवर टाका किंवा दाट फवारणी करा, जेणेकरून औषध हे मुळापर्यंत गेलं पाहिजे, तर त्याचा फायदा होईल, नाहीतर होणार नाही. पारंपरिक पीक पद्धत सांगते की शेताची, हे याचं उत्तर दिलेलं आहे मी तुम्हाला. तुम्हाला काही अंशी शेताची मशागती करावीच लागेल पेरणीच्या अगोदर. एकदम बॅरन लँड ठेवून त्याच्यामध्ये पीक पेरून तुम्हाला, मला वाटत नाही की पिकं येतील म्हणून. झिरो कल्टिवेशनची शेतीचा प्रयोग हा अमरावती जिल्ह्यामध्ये एका शास्त्रज्ञ म्हणू आपण त्यांना, त्यांनी सांगितला होता संत्रा बागायतदारांना करायला. काही बागायतदारांनी केला पण त्याला कोणीही पुढे कंटिन्यू केलं नाही, कारण त्यांना समजलं की मशागत केल्याशिवाय पर्याय नाही. आता जे तुम्हाला हे सांगतात त्यांनी स्वतः केली का हे पहिले त्यांना विचारा, त्यानंतर मग तुम्ही निर्णय घ्या करायची किंवा नाही करायची. जेव्हा आपण जुन्या पद्धतीने शेती करत होतो तेव्हा मी मागे परवा माते उत्तर दिलेले, आता याला परत उत्तर द्यायची वेळ आली मला सेम प्रश्नावरती. शेती ही चा नांगर हा दर तिसऱ्या वर्षी शेती नांगरल्या गेली पाहिजे. दरवर्षी शेती नांगरू नये प्रश्नच नाही. आणि नांगरणी करताना शेतीला, जमिनीला कमीत कमी 1.5 ते 2 महिने ऊन मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर बाकीची मशागत करून पेरणी अगोदर शेती ही भुसभुशीत करून ठेवली पाहिजे. त्याचा फायदा तुम्हाला जास्त चांगला होऊ शकतो. तुरीवर नॅनो डीएपी फवारलं चालेल, निश्चित चालेल. नॅनो डीएपीची फवारणी होऊ शकतात, तुरीवर काही हरकत नाही. राऊंडअपमुळे कपाशीचा शेंडा पिवळा पडून वाढल्यासारखा आहे पूर्ण शेतात, नाहीतर यावर. याच्यासाठी आपण एकच आहे, टॉपअपचा फवारा घ्या. पिवळा पडलेला शेंडा हा परत हिरवा होईल, पण राऊंडअपचा वापर कृपा करून कपाशीमध्ये चुकूनही करू नका. याच्यामध्ये बाकीची कीटकनाशकं तुम्ही टाकू शकता, काही हरकत नाही. सोयाबीन सध्या फूल व चट्टा आहे, लोण्या गवत जास्त झाले तर नाही. आता सध्या तणनाशक मारण्यात काही अर्थ नाही आहे. सर उरलेले बायोस्टिम संजीव पुढच्या, जर बायोस्टिम्युलंट जर उरलं असेल चांगल्या कंपनीचं असेल तर त्याला सील बंद करून व्यवस्थित ठिकाणी ठेवा. पुढच्या वर्षी वापरताना त्याच्यातलं पहिले 1 लिटरमध्ये प्रमाण करा, थोडं मारून बघा. जर 24 तासाच्या नंतर जर त्याच्यावरती पिकावरती काही परिणाम झाला नाही तर वापरायला काही हरकत नाही, पण जर चांगल्या ठिकाणी ठेवलं तर काही हरकत नाही. नॅनो युरियाची तुलामाला तुरीवरती फवारणी करावी का? जेव्हा चल्प भरायला लागतील, शेंगा भरायला लागतील तेव्हा तुम्हाला युरियाचा वापर करावा, त्याच्या आधी करू नका. पातळीसाठी उपाय, विटारा प्लस अधिक पांडा सुपरचा फवारा घ्या, तुम्हाला पातळी चांगली कंट्रोल मिळेल. ओढाची एक्स्ट्रा आणि अमावस्याची अंडी मरतील का? सोयाबीनवर फवारायचे आहे. ओढाची एक्स्ट्राने अळीच्या अंडीला फरक पडणार नाही. जर पांढऱ्या माशीची अंडी पिलं असतील तर निश्चितच हे होईल. अंडीसाठी तुम्हाला सोबत सरेंडरच घ्यावं लागेल, त्यांनी तुम्हाला सरेंडर अधिक ओढाची एक्स्ट्रा घ्या, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. आज चुकून कपाशीमध्ये सल्फाबुश DX 25 टाक्याला 1 किलो प्रमाणे फवारणी केले. मला वाटत नाही काही फरक पडणार आहे म्हणून याच्यात, पण हे तुमचा प्रश्न समजा सल्फाबुश DX 25 टाक्या म्हणजे किती लिटरच्या टाक्या, नाही होणार काही फरक पडणार नाही. कपाशीमध्ये ताबोली जमेल का, किती वापरावे? आता हे त्या कंपनीच्या लोकांनाच विचारलं तर काही हरकत नाही आहे, पण हे जे प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टवरती जे आम्ही आधी कामं केलेली आहेत ही कपाशीकरता कुठेही याचं रिकमेंडेशन नाही. न वापरलेली बरी हा ड्रग आहे. हा ड्रग मारताना पिकाला काही एक प्रकारचा झटका बसतो आणि त्याच्यामध्ये पिकं ही तुम्हाला वेळेपुरती चांगली दिसतील पण पुढे फ्युचरमध्ये त्याचं नुकसान तुम्हाला दिसून पडेल.
पटियाला पॅक आणि ओढाची एक्स्ट्रा यात फरक आहे, कोणाचा रिझल्ट चांगला? ओढाची एक्स्ट्राचा रिझल्ट हा पटियाला पॅकपेक्षा निश्चितच चांगला आहे. हळदीला जास्त फुटवे येण्यासाठी प्लेनोफिक्स टाकते? नाही. हळदीला जास्त फुटव्यासाठी तुम्ही ड्रेंचिंगमध्ये, आळवणीमध्ये टॉपअप अधिक 12x60 अधिक रायझर अधिक रियांसचं ड्रेंचिंग करा, तुम्हाला फुटवा भरपूर मिळेल. आणि वर फवारणीमध्ये सुद्धा टॉपअप अधिक 12x60 किंवा 19x19 घ्या. प्लॅनोफिक्सचा चुकूनही वापर करू नका. कपाशीला खर्च झाला तरी चालेल, पण वाढ होण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी? कपाशी 3 इंच आहे. 3 इंच आहे म्हणजे कपाशी 1.5 फुटाची आहे. आता वाढ खर्च करायचा आहे, वापसा येऊ द्या. सरळ सरळ जमिनीतून त्याला 20x20x13 एकरी 25 किलो याची आळवणी करा. त्यासोबत रायझर द्या आणि टॉपअप टाका. तुम्हाला बऱ्याच समाधान होईल की नाही निश्चित हे मी केलेलं आहे, हे चांगलं झालं म्हणून. 20x20x13 एकरी 25 किलो. मुगाच्या शेणात तण खूप आहे, बिलकुल कुठलेही तणनाशक वापरू नका. अद्रकसाठी रामबाण उपाय सुचवा. अद्रकसाठी रामबाण उपाय हा आता सुचवतो ते सांगतो तुम्हाला, काय हरकत नाही आहे. पण सुरुवातीपासून जर केलं तर निश्चितच अद्रकीला सड लागणार नाही. त्याच्यामध्ये जेव्हापासून लागवड करतो तेव्हापासून तुम्हाला जैविक बुरशीनाशकाचा वापर जर आपण केला तर निश्चितच अद्रकाची सड ही आपण कमी करू शकतो. त्याच्याकरता तुम्हाला आता काय करायला पाहिजे, आता दर महिन्याला ट्रायकोबूस्ट DX एकरी 1 किलो अधिक सुडोबूस्ट 1 किलो याचं तुम्हाला दर महिन्याला एक तर ड्रेंचिंग करा किंवा खतात मिसळून अद्रकाच्या बेडवर टाका, प्रमाण कमी होईल. आणि जर सड दिसत असेल तर तिथे रासायनिकाचं फक्त स्पॉट ड्रेंचिंग करा. त्याच्यामध्ये क्रिप्टॉक्स किंवा ॲप्रॉन एक्सल हे वापरू शकता, फक्त स्पॉट ड्रेंचिंग मागे पुढे 5-5, 10-10 फूट. पण जैविकचा वापर जर केला, ट्रायकोबूस्ट DX आणि ओढाची आपला सुडोबूस्ट DX चा, तर तुम्हाला निश्चित फायदा होईल. तो दर महिन्याला तुम्हाला करावा लागेल. पाऊस खूप झालेला आहे, कपाशी लोळली आहे, समजत नाही, मेहनत करून निराशा हाती. निराश होऊ नका. कपाशी लोळली असेल, कपाशीला ज्या बाजूने लोळली त्याच्या विरुद्ध बाजूने तिला मजूर लावा, त्याच्यानंतर तिला सरळ करून दाबा. आणि दाबून एका बाजूने जी झाडं जास्त लोडे आहे त्याला जर तुम्ही बांबूच्या किंवा काठीच्या ठुण्या लावल्या तर 5 दिवसात तुमची कापूस सरळ होईल आणि तुम्हाला तो निश्चित उत्पन्न चांगलं देईल. अमावश्या इमान किंवा सिलेंडर घे चालेल, पण अमावश्याची फवारणी तुम्हाला सांगणार आहे. इमान आधी सिलेंडर घेऊ शकता काय? मस्केट ओढाची एक्स्ट्रा बोरण हे मी सांगितलेलं आहे. तुरीचा पहिला खताचा 10-26-26 सल्फर 10 किलो, मायक्रोराईचा 10 किलो दिवसाने दिले. NPK बूस्ट 500 ग्रॅम दिले तर चालेल, निश्चितच आहे. शेंडा खुडणी अमावश्येच्या काळात चालते का? काय हरकत नाही, त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. अद्रकासाठी दुसरा खताचा डोस घेण्याऐवजी रायझर आणि मिक्स मायक्रोन्युट्रिएंट आणि अजून काय घ्यावे? दुसरा खताचा डोस तुम्हाला काही अंशी द्यावा लागेल, नाही द्यायचा असेल तर रायझर अधिक मिक्स मायक्रोन्युट्रिएंट घ्या. आणि त्यासोबत 5 किलो 19-19 खत घ्या, ते तुम्ही टाका, तुम्हाला फायदा मिळेल. गळफांदी संदर्भात माहिती द्या. गळफांदी संदर्भात श्रीयुत गजानन जाधव सर हे आपल्याला नेहमी जेव्हा जेव्हा कापसाचा विषय येतो त्या विषयामध्ये प्रत्येक वेळेस गळफांदीच्या बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांनी स्वतः शेतात जाऊन गळफांद्या कशा काढाव्यात, गळफांद्या कशा ओळखाव्यात हे सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्ही त्यांचे व्हिडिओ निश्चितच बघा, त्याच्यामुळे तुम्हाला निश्चित चांगला फायदा होईल. आणि गळफांदी कुठली कापली पाहिजे, कशी ओळखली पाहिजे हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे.
दादा लाड पद्धतीने कापूस आहे, शेंडे कट करायचे आहे. काही झाडे 3 फूट, काही झाडे 2 फूट आहेत. जी झाडे मोठी झालेली आहे त्याचे शेंडे कट करा. 2 फुटाच्या झाडाचे शेंडे थोडंसं वाढू द्या, नंतर कट करा. तुरीची वाढ झाली नाही, बिडियन साचे एकदा शेंडे मारले, उपाय सांगा. वापसा आल्यानंतर त्याला तुम्ही 19:19 किंवा DAP खत पेरलं तर तुम्हाला वाढ चांगली होईल. त्याच्यानंतर पुढचा शेंडा 75-80 दिवसाला काढला तरी चालतो. आता सोयाबीन फवारणी एकरी 10 पंप भाड्याचे पंपवाले टाकतच नाही. मग औषधी प्रमाण मग अशा वेळेस तुम्हाला एकरावर जावं लागेल. मग 10 पंपाला 1 एकराचं औषध टाकायचं. समजा आपल्याला 1 एकराला 1 लिटर औषध वापरायचं आहे, 10 लिटर औषध पंप पाडते 10 पंप. मग 1 पंपात सरळ 100 मिली औषध टाकायचं. पण ती फवारणी तुम्हाला नजरेसमोर व्यवस्थित करून घ्यावी लागेल. एका ठिकाणी तो माणूस थांबायला नको. लाल तूर आहे 716. अजून 19 जून शेंडा खोडायला, 19 जूनची लागवड आहे. निश्चित तुम्ही शेंडे खोडून घ्या, काही हरकत नाही. फुले अवस्थेत फवारणी केलेली आहे. भरारी 20 अल्प 0-52-34 इमान फवारूस का सर की बद नाही, ही फवारणी घेऊन टाका. पुढच्या वेळेस विटारा प्लस अधिक पांडा सुपर घ्या. 70 दिवस झालेले आहेत. तुरीला वाढ कमरेपर्यंत झाली, एकदा छाटणी झाली, खत दिले पण फवारा नाही. फवाराची सध्या तुरीला गरज नाही आहे. पानं गुंडाळणारी अळी असेल तर तुम्ही पांडा सुपर घेऊ शकता. वापसा आल्यानंतर नंतर तिला बुडाशी खतं टाकू शकता. शेतात उमणी आहे, मेटारायझम 5 पाण्याने सोडले तर चालेल का? हे किती बुस्टर कंपनीचं मेटारायझम नाही आहे. तुम्हाला मेटारायझममध्ये बॅसियाना बेवेरिया सोडावं लागेल. पण पाटाच्या पाण्याला कुठेतरी अडकावा द्यावा लागेल. पाणी ते जमिनीत मुरलं पाहिजे. जर कधी इथून पाणी सोडलं आणि शेवटी गेलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. प्रश्न चांगला आहे. शेतकरी कृषी साक्षर झाला तर त्याला दुसऱ्या कोणाच्या भरोशावर राहण्याची गरज नाही, निश्चितच नाही. म्हणून जाधव सर नेहमी सांगतात की शेतकऱ्यांनी साक्षर व्हावं, स्वतः डॉक्टर बनावं, किडीची ओळख करावी, रोगाची ओळख करावी, नंतरच औषधाची फवारणी करावी. आणि असं जर साक्षर झाला तर निश्चितच शेतकऱ्याला कधीच मागे वळून पाहायची गरज पडणार नाही. नमस्कार सर, 77-77 आणि 83-35 खूप छान जाती आहेत. निश्चितच सगळीकडनं आम्हाला याचा रिस्पॉन्स येतो आहे. सगळीकडनं शेतकरी सांगतायत, आमचा स्टाफ सांगतोय सर ह्या व्हरायटी खूप चांगल्या आहेत, शेतकऱ्यांनी खूप चांगल्या ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. निश्चित धन्यवाद. आपण आपल्या आमच्या व्हरायट्यांना चांगलं म्हटलेलं आहे, चांगलं संबोधलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद करतो. गेल्या वर्षी सोयाबीनवर चारकोल रॉट, यावर्षी मिरचीवर कुठे पांढरी बुरशी लागून झाडं मरत आहेत, तो चारकोल रॉट नाही आहे, तो क्लोरोशियम रॉट आहे. क्लोरोशियम रॉटमध्ये पांढऱ्या रंगाची बुरशी मिरचीच्या झाडावरती आणि जमिनीवरती दिसते. त्या ठिकाणी तुम्ही ब्ल्यू कॉर्ड अधिक कवचचं ड्रेंचिंग करा किंवा क्रिप्टॉक्सचं ड्रेंचिंग करा, तुम्हाला ते निश्चित चांगलं म्हणजे कंट्रोलमध्ये सापडेल. August 24 शिंजो फवारले असून तरी पण अळी जिवंत आहे, नांदगाव खंडेश्वर. आता शिंजो फवारलेला आहे तेव्हा अळीची स्टेज काय होती, आणि दुसरं फवारणी करताना पूर्णपणे झाडावरती व्यवस्थित फवारणी झाली का, खालून वरून झाली का, हे बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट हा कधीच मिळणार नाही, कोणत्याही औषधाचा मिळणार नाही. तुम्हाला 70-80% रिझल्ट मिळाला तर समजायचं की रिझल्ट मिळालेत. आता कपाशीच्या फवारणीबाबतीत मी एक निश्चित इथे सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी फवारणी ही नागमोडी वळणाने करावी. पंप कसाही असो, अर्धझाड येताना अर्धझाड ची, जेणेकरून फवारणी पूर्णपणे होईल आणि औषधाचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळू शकतील.
अशी माहिती दिल्यावर कोणाला औषध विचारायची गरज पडत नाही, पण तुमची औषधं आम्हाला मिळत नाही. आपण कोण्या जिल्ह्यातून कोण्या तालुक्यातून विचारला आहे हा प्रश्न, हे इथे काही तुम्ही आपण दिलेलं नाही आहे. जर आपण कॉमेंटमध्ये सांगितलं की हा प्रश्न माझा असा असा होता आणि मी या तालुक्यात आहे, तर तुम्हाला निश्चितच तिथे कुठल्या दुकानदाराकडे औषधं उपलब्ध झाली ते सांगू, किंवा आमची ऑनलाईन आमची विक्री होते त्याच्यामध्ये तुम्ही pharmacion.in pharmacion.in जर तुम्ही नोंदणी केली आणि इथून जर ऑनलाईन औषधं मागवली तर तुम्हाला निश्चित घरपोच औषधं मिळू शकतील. विटारा व पटियाला पॅक एकत्र फवारा चालेल का? चालेल. माझी कपाशी 75 दिवसाची आहे. 2 दिवस अगोदर खूप पाऊस झाला. हिरवीगार असलेली कापसाची झाडं अनियमित पॅटर्नमध्ये सुकून चाललेली आहे. याच्यासाठी पाऊस जास्त झाला असल्यामुळे कापसाची झाडं ही मुळं ही बंद, त्याचं कार्य बंद झालेलं आहे आणि तिथे कापसाची झाडं ही वाळत आहेत, सुकत आहेत. अशा ठिकाणी त्या झाडाच्या चारी बाजूला जर कामठ्यांनी जर चांगले छिद्र केलीत आणि तिथे ब्ल्यू कार्डचं ड्रेंचिंग केलं तर ही झाडं तुमची वाचू शकतील एवढं निश्चित. तुमच्या शेतात कापसा, आमच्या शेतात कापसाची कोणती जात लावली आहे? ज्या व्हरायट्या लवकर येणाऱ्या असतात त्याच जाती लावलेल्या असतात. आणि आमचे जे ट्रायलचे शेत आहेत त्याच्यात आमच्याच ट्रायलच्या शेती, आमच्याच ज्या व्हरायट्या आम्हाला द्यायच्या आहेत त्या जाती आम्ही लावतोय. कपाशी 75 दिवसाची आहे, एकही स्प्रे नाही, आता कोणता स्प्रे घ्यावा? सरांनी सांगितलेलं आहे कालच्या लाईव्हमध्ये, आधी कुठला फवारणी घेतली पाहिजे आणि अमावस्येनंतर कुठली फवारणी घेतली पाहिजे, साधी फवारणी आणि नंतरची फवारणी, दोन्ही कालचं सांगितलं ते घ्या. पाते कमी आहे, थ्रिप्स तुडतुडे अळी याकरता उपाय सांगा. पातं कमी आहे, पातं वाढण्याकरता तुम्हाला झेपचा फवारा घ्यावा लागेल आणि थ्रिप्स तुडतुडे आणि अळी याच्याकरता आपण जर रेज अधिक सल्फा बूस्ट हे जर घेतलं तर तुम्हाला थ्रिप्स आणि तुडतुड्याचा बंदोबस्त मिळेल, काही अंशी अळीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेली सापडेल. आता परत कपाशीला झेप आणि रायबा पण वेगळे फवारले पण पात्याची संख्या खूप कमी आहे. मी आताच बोललो काय करायचं आहे ते वाढ झालेली आहे, जास्त काय करा, जास्त वाढ झाली असेल तर काही करू नका. भरपूर ठिकाणी आपली औषधे मिळत नाही. देऊळगाव राजे आणि देऊळगाव मी आजच्या जालन्यात मागितली तोच आपला मेसेज आला. ऑनलाईनमध्ये आपण pharmacion.in वरती आपण आमची औषधं मागवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. सोयाबीनसाठी फुलोरा अवस्थेत कोणती फवारणी करावी? सोयाबीनसाठी फुलोरा अवस्थेमध्ये आपण विटारा प्लस अधिक झेप किंवा टॉपअप घेऊ शकता. त्याच्यामुळे अळी आणि पांढरी माशी असेल तर ओढ्याची एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकता. कांदा संपूर्ण मार्गदर्शनाचा व्हिडिओ पाठवा. हा व्हिडिओ तुम्हाला कुठे पाठवायचा आहे ते तुम्ही सांगा, नाहीतर आमच्या यूट्यूबला पुरमे सरांनी कांदा पिकाच्या बाबतीत पूर्ण व्हिडिओ यूट्यूबला जा, तिथे बघा, तुम्हाला त्यामध्ये सगळं नियोजन तिथे सापडून बसेल दिसेल. याच्यामध्ये काही प्रश्न असे आहेत की लकी ड्रॉमध्ये काही नाराजी झाली आहे का? याच्यात नाराजी होण्याचं कारण नाही, खूप ट्रान्सपरंट ड्रॉ केलेला आहे, शेतकऱ्यांनीच ड्रॉ केलेला आहे, आमचा तिथे कुठेही हस्तक्षेप नव्हता. शेतकरी यायचे तेच चिठ्ठ्या एकत्र करायचे आणि ते काढायचे. त्याच्यामुळे कोणाला लागलं लक आहे, ज्याला लागलं तो लकी ठरला, ज्याला नाही लागलं तो अनलकी ठरला, त्यामुळे काही प्रश्न नाही. कपाशीची पाणी उलटे होत आहे या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे, काही प्रश्नच नाही आहे. 1 तारखेला रविवारी फवारणी केल्यास चालेल काय? टॉपअप झेप सरेंडरची फवारणी घेतली होती, आता शक
काय फवारणी कर, तुम्हाला कापसालाही फवारणी करायची आहे. 1 तारखेच्या ऐवजी तुम्हाला जी पुढची अमावशेची फवारणी सांगितल्या जाईल ती फवारणी घ्या. विनाकारण घाई करू नका 2-3 दिवसाकरता. विनाकारण खर्च वाढून घेण्यात काही मजा नाही आहे. अद्रक सडीकरता तुम्हाला रामबाण उपाय सांगितलेला आहे, काय करायला पाहिजे काय नाही. जैविकचा वापर भरपूर वाढवा, काही प्रश्नच नाही आहे. ऊसासाठी घुमणी अळीचा काय केलं पाहिजे बंदोबस्त तो सुद्धा सांगितलेला आहे. सर, कापसाला पोलीस औषध मारले तर चालेल का? काय हरकत नाही आहे, पण पोलीस एवढं महागडं औषध मारायचं कशाला? त्याच्यापेक्षा सरळ सरळ आहे, तुम्हाला रेज अधिक सल्फापुष्ट घ्या, तुम्हाला पोलीसपेक्षा चांगले रिझल्ट सापडतील. सोयाबीनची तिसरी फवारणीबद्दल सांगा. तुम्हाला सोयाबीनच्या तिसऱ्या फवारणीबद्दल कालच्या याच्यात लाईव्हमध्ये सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही ती फवारणी घ्या, काही हरकत नाही आहे. धान पिवळा पडत आहे, उपाय सुचवा. धान पिवळा पडत आहे, याच्यात न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आहे, ते तुम्हाला परिस्पर्श अधिक टॉपअप मारा, त्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ही झाली सगळ्या प्रश्नांची उत्तरे.